केतकी ताई आली इथे आणि केतकी ताई काय बनवणार आहे रे सुयश? काय बनवणार आहे? थाली पीठ सँडविच ना? हां, मला सांग साहित्य काय लागेल. ह्यासाठी लागणार साहित्य, पहिले भाजणी आणि बारीक चिरलेला टमाटा, शिजवलेलं वरण, आमचूर पावडर, बारीक चिरलेला कांदा, हिरवे मूग, कोथिंबीर, लसूण मिरचीची पेस्ट, थोडस मीठ चवीनुसार आणि गार्निशिंग साठी आपल्याला चीज, सॉस आणि पनीर क्यूब्स लागणार. आता आपल्याला सगळं मिक्सिंग करायचंय. त्याची जी कणिक असते थालपीठची ती आपल्याला बनवायची आहे. तर पहिले आपण भाजणी घेऊ. बरं, हा तुला असंच नेहमी मध्ये मध्ये बडबड करून असं नेहमी त्रास देतो मला. हां, काय करतो आणखीन, काय करतो त्रास द्यायला? त्याला ऍक्च्युली मी जेव्हा होमवर्क करते तेव्हा त्याला माझ्यासारखा पेन, माझ्यासारखा कंपास, बॉक्स, माझ्यासारखं सगळं हवं असतं. जसं आपण ते ज्योमेट्री करताना जो कंपास आणि ते सगळं डिवायडर सगळं लागतं, त्याला आपण तेच हवं असतं. ताई काय करते का रे असं? तुला ताई त्रास देते असं काही? काय काय त्रास देते? नीलू नीलू घेते. काय कहते? नीलू म्हणजे काय ग? तो छोट बाळ बनतो आणि मी त्याची दीदी बनते. आय्या, आणि बाळ बनून तू काय करतो? रडतोस. मग मग काय करतो? रडू रडू करतो बाळ बनून. हसत असतो का नुसता? आणि तुम्ही आणखी कधी असं हे मस्त आहे आपला दिवसभर खिचखिचत बसायचं. हा, आणि हे ताईने तुला कधी काय गिफ्ट? माझ्या खरंच तोंडाला काहीतरी लागलंय. काय लागलंय बरं? आता गपणाला सांग की ताई तुला, ताईने तुला कधी काही गिफ्ट वगैरे दिलंय का रे? काय दिलंय छानस गिफ्ट? दर संडेला गिफ्ट लागतं. हो का बरं? तो नीट वागला पूर्ण वीक म्हणे की शेवटी संडेला एक गिफ्ट. मग काय देतेस तू त्याला? जे पण त्याला हवा, कंपास, बॉक्स, कधी कधी नवीन बॅग, कधी वॉटर बॅग. मला मिळालं नाही, मग आज मला मिळालं. हो, काय मिळालं आज? कंपास बॉक्स. कार? तुला कार्स फार आवडतात ना. कोणती कार आवडते तुला जास्त? ती वागणी आता आणली. हो, अरे वा, नवीन मॉडेल निघाले. परत बर. आणि आता हे करण्यासाठी ओलसर पण आहे, यासाठी थोडं तुरीच्या डाळीचं हे काय रे? रिपीट करतोय. तू पोपट आहेस का? हा, पोपट जसं रिपीट करतो सगळं तस. आता पाणी वगैरे लागणार का? थोडस, कारण वरणामुळे ओलसर पण येतो त्याला, पण थोडस पाणी लागेल. तुला पाणी लागायचंय? थोडस काय का? सांगत राहा, सांगत राहा. हाताने करायचंय का तुला? हाताने जास्त चांगलं होईल. तर मग आपण हा गोळा करून घेऊया. आता काय करूया? आता आपल्याला थालपीठ बनवायचंय. ओके, त्यासाठी एका मुठीमध्ये थोडा गोळा येईल तेवढा आपण घेऊ. बरं, आणि मग त्याला थोडस फ्लॅटन करू. मग आपल्याला ठेवायचंय. ओके, थोडस तेल लावून घ्यायचंय का हाताला म्हणजे चिकटणार नाही? हो, मी लावतो. दे थांबरे, मी लावतो. थोडस टाकायचं, एक ड्रॉप. वाट टाकूया त्याच्यावर. हा, हे अजून आपण गॅस चालू नाही केलेला आहे. आता ह्याला अजून हे करू, त्याचा गोल शेप करू. तर झाकण ठेवायचं त्याच्यावरती. अरे वा, अरे थांब दे त्याला. आता तू मध्ये ना, मध्ये तू टाक, मध्ये त्या होल मध्ये तू टाक. ओके, चल तू टाक मध्ये, होल मध्ये. आता आपण गॅस चालू करू. आणि आता बारीक बारीक पण नाही आणि एकदम मोठा पण, थोडा मीडियम गॅस ठेवू. आता याच्या आता झाकण ठेवूया. आता झाकण घेऊया. तू खरंच पोपट. आता याचा आवाज येईपर्यंत झाकण काढायचं नाही आपल्याला. बरं, माताची साहित्य आणि कृती लिहून घ्या तुम्ही. थालीपीठ सँडविच बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भाजणीचं थालीपीठ, बारीक चिरलेला टोमॅटो, शिजवून घेतलेलं वरण, आमचूर पावडर, बारीक चिरलेला कांदा, हिरवे मूग,
कोथिंबीर लसूण मिरची पेस्ट मीठ चीज टोमॅटो सॉस आणि पनीरचे तुकडे। कृती प्रथम एका बाउल मध्ये भाजणीचं पीठ घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा मूग मीठ आलं लसूण पेस्ट आमचूर पावडर कोथिंबीर शिजवलेलं वरण आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं। या मिश्रणाची थालीपीठ थोड्याशा तेलावर खरपूस भाजून घ्यावी। त्यावर किसलेलं चीज पनीरचे तुकडे आणि टोमॅटो सॉस घालून डिश सर्व्ह करावी।